गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या कासारभट येथील प्रियंका रघुपती तांडेल या एकोणीस वर्षीय तरुणीचा मृतदेह वशिणी घाडीत मिळाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे पनवेल तालुक्यातील कासारभट येथे राहणारी प्रियंका रघुपती तांडेल ही तेवीस ऑगस्टला घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेली होती बराच वेळ ती घरी न आल्याने नातेवाईकांसह गावकऱ्यांनी तिचा शोध सुरू केला त्यानंतर ती हरवल्याची तक्रार देखील पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली कुटुंबियांचा तपास सुरू असताना प्रियंकाने पायात घातलेले सँडल कासारभट येथील सिडकोच्या पुलावर सापडल्याने दुसऱ्या दिवशी तिच्या नातेवाईकांनी रावे कासारभट खाडीत बोटीतून प्रियंकाला शोधण्याचा प्रयत्न केला मात्र ती सापडली नाही दरम्यान बुधवारी रात्री दादर सागरी पोलिसांना एका मच्छीमाराकडून वशेणी खाडीत अनोळखी मृतदेह वाहून आल्याचा फोन करण्यात आला त्यानुसार दादर सागरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित गोळे हे आपल्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन तात्काळ घटनास्थळी दाखल होत अपघातग्रस्तांचे वाली कल्पेश ठाकूर स्थानिक ग्रामस्थ द्रोणागिरी अग्निशमक दलाचे कर्मचाऱ्यांच्या मदतीने प्रियंकाचा मृतदेह रात्री दोनच्या सुमारास किनाऱ्यालगत आणला यावेळी नातेवाईकांना घटनास्थळी बोलवलं असता गेली आठ दिवस लापता असलेल्या आणि कुजलेल्या अवस्थेत असलेल्या प्रियंकाच्या कपड्यांवरून नातेवाईकांनी तिचा मृतदेह ओळखला त्यानंतर तिचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी पेण येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत